जत तालुक्यातील लौंगा येथे मुले पळवणारी टोळी आली म्हणून उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाने जबर मारहाण करून बंदिस्त ठेवलं होतं। या प्रकरणी उमदी पोलिसांनी 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 7 जणांना अटक केली होती। गुरुवारी अटकेत असलेल्या आमसिद्ध सरगर, लहू लोखंडे, नागराज पवार, सागर तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बिराजदार आणि शिवाजी सरगर यांना जत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सातही आरोपींचा जामीन मंजूर केलाय। उत्तर प्रदेश येथील नेमचंद गोसावी, राजू गोसावी, पप्पू गोसावी आणि प्रेमशंकर हे चार साधू चारचाकी गाडीतून विजापूरहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते। लौंगा येथील ग्रामस्थांना ही मुले पळवून नेणारी टोळी आहे असा संशय घेत गाडी अडवली आणि त्यांना गाडीतून खाली खेचून पट्ट्याने लाथाबुक्याने जबर मारहाण केली। यानंतर या चौघा साधूंना पोलीस येईपर्यंत बंदिस्त करून ठेवलं। उमदी पोलिसांनी चौघा साधूंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केलं। त्या साधूंनी आमची काही तक्रार नसल्याचं सांगत साधूंनी घेऊन गेले। साधूंना मारहाण झाल्याची घटना रशिया दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळताच बुधवारी त्यांनी पोलीस महासंचालक यांना तपासाचे आदेश दिले। पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून तपासाची सूत्रे हल्ली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधाराने उमदी पोलिसांनी 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत 7 जणांना अटक केली होती। स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या संगीता हरके व पवित्रा केरीपाळे यांच्यावर कारवाईसाठी पक्षाने पावले उचलत आज गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी या दोन्ही महिला सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 15 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले। त्यामुळे हरके आणि केरीपाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत। स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया बुधवारी महापालिकेत पार पडली। सभापती पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले होते। त्यानुसार 12 सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य देखील उपस्थित होते। महापौर उपमहापौर निवडणुकीप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार सभापती पदासाठी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र सभापती निवडीच्या दिवशी राष्ट्रवादीच्या सदस्या संगीता हरगे व पवित्रा केरीपाळे या गैरहजर राहिल्या होत्या। त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती। या दोन्ही नगरसेवकांनी पक्षविरोधी धोरण घेतले त्यामुळे त्यांची दखल राष्ट्रवादीने घेतलेली आहे। महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 नुसार हरगे व केरीपाळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे। 15 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। कासेगाव येथे मस्जिद युसुफ अत्तार या वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेचे कोणतेही पुरावे नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने कौशल्यपूर्ण तपास करून एकास अटक केली आहे। हणमंत राजाराम पाटील असं त्याचं नाव आहे। शिवगाळ केल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे। मृत मस्जिद अत्तार यांचे मूळ गाव कासेगाव आहे। सध्या ते शेने येथे त्यांच्या बहिणीकडे राहत होते। 21 जुलै रोजी रात्री 11 च्या सुमारास कासेगाव येथील राजारामबापू साखर कारखाना गट कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला। कासेगाव पोलीस आणि घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अज्ञातांनी अत्तार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात कोणतेही पुरावे नव्हते। कासेगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तांत्रिक तपासासह विविध अनुषंगाने तपास करत होते। गोपनीय बातमीदारामार्फत माहिती चौकशी सुरू केली। कासेगाव येथील संशयित हणमंत पाटील या रिक्षा चालकावर पोलिसांचा संशय बळावला। त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सखोल चौकशी केली असता मृत अत्तार याच्याशी ओळख होती। त्यांनी दारूच्या नशेत घटनेदिवशी संशयित हणमंत पाटील यास शिवीगाळ केली। पहिल्या वेळी दुर्लक्ष केलं, त्यानंतर सायंकाळी पुन्हा दोघांची भेट झाली। त्यावेळी पाटील यांनी शिवीगाळ विचारल्याचा जाब विचारला। अत्तार यांनी पुन्हा शिवीगाळ केली। राग सहन न झाल्याने पाटील यांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे। मणेराजुरी येथील स्वातंत्र्य संग्रामातील अखेरचा तारा आज निखळलाय। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ यांचं वयाच्या 103व्या वर्षी सकाळी उपचार सुरू असताना निधन झालंय। मणेराजुरीला देशासाठी लढा देण्याचा इतिहास असून गावातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले। त्यातीलच अखेरचं नाव म्हणजे बाबू नदाफ। महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशातील जनतेला करा किंवा मरा हा निर्वाणीचा मंत्र दिलाय, तर इंग्रजांना छोडो भारत हा शेवटचा आदेश दिला। त्यावेळी देशातील सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले। तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजेच बाबू हसन नदाफ। मणेराजुरीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले बाबू नदाफ हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले। शेनोली येथे रेल्वेची लूट सुरू असताना झालेल्या गोळीबारात पोलिसांना चकवा देऊन पळताना बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले।
बाबू नदाफ यांच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्यांना अटक केली. कोल्हापूरला जेलमध्ये नेत असताना वॉन्टेड क्रांतिकारक जिवंत पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला होता. त्यांना 3 वर्षांनी शिक्षा झाली असता त्यांना पुणे येथील एरवडा तुरुंगात ठेवलं होतं. 1988 राजीव गांधी पंतप्रधान असताना ताम्रपट देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा सन्मान केला होता. पश्चिम महाराष्ट्रात शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून लोकांना लुटलं जाते. बोगस कंपन्या स्थापन करून कोट्यवधी रुपये हडपून त्या कंपन्यांचे संचालक आता पळून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील ईडी कार्यालयात आणि सांगलीच्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना भेटून या कंपन्यांचे सर्व व्यवहार तपासून या कंपन्यांवर कारवाई करत बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौघुले यांनी दिली आहे. तसेच या घोटाळ्याची व्याप्ती एक कंपनीची 1.5 ते 2 हजार कोटी रुपये इतकी आहे. ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलंय. दरम्यान बॉलिवूडमधून साधू संतांबाबत आक्षेपार्ह दाखवलं जातं. त्यांच्याबद्दल वाईट सांगितलं जातंय. त्याचाच प्रत्यय पालघर आणि लवंगा येथे दिसून आलाय. अशा सिनेमांवर बंदी घाला, या विकृतींना तातडीने रोखा, साधू संतांच्या सुरक्षिततेचा कायदा लागू करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत असंही ते म्हणालेत. जत नगर परिषदेने शहराला दररोज 1/2 तास पाणी सोडावं, अवैध धंदे बंद करावेत यांसह विविध मागण्यांसंदर्भात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जत तालुक्याच्या वतीने विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. जत नगर परिषदेने जत शहरातील नागरिकांना दररोज 1/2 तास पिण्याचं पाणी सोडावं, वीज वितरण कंपनीकडून वीज आकारणी करताना चुकीच्या पद्धतीने केली जाते, तसेच ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय तो त्वरित बंद करावा. जत शहरातील बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने महिलांसाठी स्वच्छतागृहे उभा करावीत. जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून यामुळे चोऱ्यांचं प्रमाणही वाढले आणि मारामारीसारखे प्रकारही घडतात, याला पोलीस प्रशासनाने आळा घालावा. यापूर्वी निवेदन देऊनही जत पोलीस स्टेशन हद्दीतील दारू जुगार मटका तसेच अवैध धंदे बंद करण्यात आले नाहीत ते ताबडतोब बंद करावेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करावी यांसह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आलाय. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्याने तासभर वाहतूक थांबली होती व या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांबच रांगा लागल्या होत्या. वाक्षेवाडी गावामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओढ्याला पार करून जावं लागत आहे. वाक्षेवाडी गावामधील सावळा वस्ती ही गावापासून काही अंतरावरती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी ओढ्यातून जावं लागतं. जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. पावसाळ्यामध्ये ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो. वस्तीवरील शाळकरी मुलांना शाळेसाठी या ओढ्यातून जीवघेणी कसरत करून यावं लागतंय. पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे, त्यामुळे कमरे इतक्या पाण्यातून आणि एकमेकांच्या मदतीने शाळेला जावं लागते. तसेच वस्तीवरील शेतकऱ्यांचे शेत ओढ्याच्या अलीकडे असल्याने त्यांना ओढा ओलांडून जाता येत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. स्थानिक प्रतिनिधींना वेळोवेळी रस्त्याबाबत पाठपुरावा करून सुद्धा लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. लंपी स्किनच्या लसीकरण आणि उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 10 लाख रुपयातून 1,58,000 लसीचे डोस आणि 10 लाख रुपयांमधून औषधे खरेदी करणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात जनावरांना संसर्ग झाल्याचं प्रमाण कमी. वाळवा पलूस मिरज तालुक्यातील ठराविक गाव वगळता सुदैवाने जिल्ह्यात कुठेही प्रादुर्भाव झालेला नाही. लंपी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते. बाधित झालेल्या जनावरांच्या ठिकाणीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरील जनावरांना लस टोचण्यात येते. आतापर्यंत सुमारे 21,000 जनावरांना लस टोचले. उर्वरित लसीकरण करण्यासाठी जनावरांना जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 10 लाख रुपयांची 1,58,000 लसीचे डोस खरेदी करणार आहे. तसेच 10 लाख रुपयातून लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करावयाची औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. लसीकरण आणि उपचारासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात लस प्राप्त झाल्यानंतर तातडीने लसीकरण करण्यात येणार आहे. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही पावसाचा जोर ओसरलाय. जिल्ह्यात अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना आणि चांदोली धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय. कोयनेतून 10,264 तर चांदोली धरणातून 1,500 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
सांगलीच्या ऐरवीण पुलाची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली होती. दोन्ही धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा आणि वारणेची पाणी पातळी शुक्रवारपासून कमी होईल असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय. 2 दिवस सुरू असलेल्या धरणातील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी ही झपाट्याने वाढ झाली होती. दिवसभरात कृष्णेची पातळी दुसऱ्या दिवशी पुन्हा 4 फुटांनी वाढली. सांगलीतील ऐरवीण पुलाची पाणी पातळी गुरुवारी संध्याकाळी 18 फुटांवर पोहोचली. दोन्ही धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने शुक्रवार सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. अलमट्टी धरणात 1,30,000 क्युसेक्सने पाण्याची आवक होते, त्यामुळे येथील 1,50,000 क्युसेक्स कायम आहे. जिल्ह्यातील पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना गती आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.